नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आज आपण एका नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत विवाहासाठी गुणमूल्यन करीत असताना अनेक गोष्टी बघाव्या लागतात त्यापैकी एक गोष्ट म्हणजे नाडी होय मागच्या भागात आपण एक नाडी दोषाचे एका एक दापत्याचे उदाहरण दोषामुळे त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली समस्या आणि त्यावर त्यांनी केलेला उपाय बघितला आजच्या भागात आपण एक नाडी दोषाचा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत सोबतच नाडीदोष आणि आयुर्वेदशास्त्राचा संबंध देखील समजून घेणार आहोत मात्र त्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोचता येईल त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी माझं नवीन पुस्तक ज्योतिषशास्त्र अ ब कड भाग एक आणि ज्योतिषशास्त्र अ ब कड भाग दोन प्रकाशित झाले आहेत ही पुस्तकं ॲमेझॉनद्वारे आपण विकत घेऊ शकता त्या पुस्तकांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ही दोन्ही पुस्तक अत्यंत उपयुक्त असून अनेक संस्थांनी आप अभ्यासक्रमात त्यांना घेतलेलं आहे पत्रिकेतील सर्व पालकांना चिंता व्यक्त करायला लावणारी बाब म्हणजे एक नाडी होय विवाह जोडण्यासाठी वधूवरांच्या पत्रिकेचं गुणमिलन करीत असताना एकूण छत्तीस गुणांपैकी किमान अठरा गुण जुळणे आवश्यक असतात या छत्तीस गुणांमध्ये आठ गुण हे नाडीसाठी असतात यावरून आपल्याला पत्रिकेतील नाडीचं महत्व लक्षात येऊ शकत सुशिक्षित व ज्योतिषशास्त्र मानणारे जागरूक पालक जेव्हा पत्रिका घेऊन माझ्याकडे येतात तेव्हा ते, ते स्वतः आवर्जून नाडीविषयी जेव्हा विचारतात तेव्हा मनाला खूप आनंद होतो आजचे पालक किती सजग व समजूतदार झाले आहे हे बघून बरं वाटतं आपल्या पूर्वजांनी सखोल अभ्यास करून निरीक्षण परीक्षण करून जे निष्कर्ष काढून ठेवले आहेत आज इतक्या वर्षानंतरही त्याचा उपयोग होतो आहे लोक त्याचा लाभ घेत आहेत याचा अभिमानही वाटतो ज्योतिषशास्त्र हे फक्त भविष्य वर्तविणारे शास्त्र नसून त्यामध्ये शास्त्राचा सुद्धा समावेश आहे म्हणूनच ते मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून एक परिपूर्ण शास्त्र आहे असं ठामपणे सांगता येऊ शकतं ज्योतिषशास्त्राचा उगम प्रचार व प्रसार झाल्यानंतर मधील काही शतके समाजाची मानसिकता ही, समाजा ही वेगळी होती आपल्या घरातील उपवर मुलाचे किंवा मुलीचे लग्न ठव ठरविताना बहुतेक ओळखीच्या कुटुंबात व ओळखीच्या व्यक्तींनी सुचवल्यावर जमवले जायचे काही वेळा गुरुजी किंवा पुरोहितांतर्फे लग्न ठरवले जायचे सुरुवातीपासून आपल्याकडे लग्न जमवणे म्हणजे दोन व्यक्तींना व त्या माध्यमातून दोन परिवारांना एकत्र एक जोडणं हे खूप पुण्याचं काम समजलं जात त्यामुळे आजही लोक आपल्या परिचयातील स्थळ आवर्जून एकमेकांना सुचवीत असतात तरीही जग बदलत आहे विचार बदलत आहेत नवीन पिढी जेव्हा जन्माला येते तेव्हा ती स्वतःचे विचारही बरोबर घेऊन येत असते आजची पिढी मोबाई, ही मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जग आपल्या हातात घेऊन हिंडणारी पिढी आहे कोणत्याही गोष्टीचा उपयोग व गरज ओळखून पटलं तर स्वीकारणं किंवा सरळ नाकारणं हे आजच्या पिढीचं जगणं झालेलं आहे त्यामुळे त्यांना जन्मकुंडली पत्रिका गुणमिलन व त्यातही नाडी हा विषय समजण्यास थोडा अवघड जाणार आहे मात्र त्यांना तो समजावून घ्यावा लागेल किंवा त्यांना तो समजावून द्यावा लागेल कारण ते एक शास्त्र आहे ती आपली संस्कृती आहे आणि त्यात मानवजातीचे हितही आहे निसर्ग प्रकृती किंवा देवामुळे आपल्याला लाभलेला हा मनुष्य जीवन ही आपल्याला मिळालेली अनमोल अशी देणगी आहे या मिळालेल्या आयुष्यात सदउपयोग करून जास्तीत जास्त आनंदी सुखी समृद्ध कसं राहता येईल याचा विचार करताना दोन समविचारी व्यक्ती एकत्र आल्या तर चांगलं कुटुंब व त्याद्वारे चांगला समाज निर्माण होत असतो म्हणून जु, विवाह जुळवताना पत्रिका व गुणमिलन याचा प्रामुख्याने विचार केला जातो फक्त दोन व्यक्तीचं जीवन समृद्ध करणं एवढा याचा उद्देश नाही तर पुढच्या अनेक पिढ्या आरोग्य संपन्न विचारी संयमी असणं त्यात अपेक्षित आहे ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पत्रिकेत एक नाडी असेल तर दोष निर्माण होऊन पुढच्या दोन पिढ्यांना आरोग्याबाबत तक्रारी सहन कराव्या लागतात आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी सखोल व फार बायकाईने अभ्यास करून पत्रिका कुंडली हे शास्त्र विकसित केले आणि त्यांच्या लक्षात आलं की मानवाला अन्न वस्त्र निवारा या गरजेप्रमाणे काम सुद्धा गरजेची गोष्ट आहे लग्नाच्या विधू विधीमध्ये वधूवराकडून धर्मेच अर्थेच्छ इति नाती चरामी अशी शपथ घेतली जाते धार्मिक विधी जोडीदाराबरोबरच असतील आर्थिक व्यवहार आणि सहजीवन जोडीदारास बरोबर असेल असा त्याचा अर्थ होतो पत्रिकेत नाडी दोष नसेल तर विवाहानंतरचे जीवन सहजीवन सुद्धा आनंदात व्यतीत होतं नाडीचे तीन प्रकार आहेत ज्योतिषशास्त्रात ते सांगितल्या गेलेले ते खालीप्र खालीलप्रमाणे एक आद्य नाडी दोन मध्य नाडी आणि तीन अंत्यनाडी पंचांगात अवघडा नावाचं एक कोष्टक कस त्यावरून जन्म नक्षत्राच्या आधारे कोणती नाडी आहे हे कळतं जगातल्या प्रत्येक व्यक्तीवरील तीन नाडीच्या प्रकारामधून एका नाडीचा असतो नाडीची नक्षत्र विभागल्या गेली आहेत नाडी अश्विनी आद्रा पुनर्वसू हस्त ज्येष्ठ मूळ उत्तरा फाल्गुनी शतभिषा पूर्वा फाल्गुनी यापैकी कोणत्याही नक्षत्रामध्ये जातकाच्या जन्माच्या वेळी चंद्र असला तर पत्रिकेमध्ये आद्य नाडी सांगितल्या जाते मद्यनाडी भरणी पुष्य मृगशिरा पूर्वा फाल्गुनी चित्रा पूर्वाशाळा धनिष्ठा अनुराधा उत्तर भाद्रपदा यापैकी कोणत्याही नक्षत्रामध्ये जातकाच्या जन्माच्या वेळी चंद्र असला तर पत्रिकेमध्ये मद्यनाडी सांगितल्या जाते अंत्यनाडी कृतिका अश्लेषा मघा रोहिणी स्वाती उत्तराशाळा विशाखा रेवती श्रवण यापैकी कोणत्याही नक्षत्रामध्ये जातकाच्या जन्माच्या वेळी चंद्र असल्यास पत्रिकेमध्ये अंत्यनाडी सांगितली जाते नाडीचे अपवाद बऱ्याच वेळा आपण योग तपासतो आणि दोष तपासतो त्या त्यावेळी नियमासोबतच अपवाद तपासणं हे देखील तेवढंच आवश्यक असतं एक नाडी असताना देखील वधूवर एकाच एक राशीचे आहेत मात्र त्यांची जर जन्मनक्षत्र वेगवेगळी आहेत अशा परिस्थितीत नाडीदोष नसतो वर व वधूचे जन्म नक्षत्र एकच आहे मात्र राशी वेगवेगळे वेग आहेत अशा परिस्थितीत देखील नाडीदोष नसतो पत्रिकेचं गुणमिलन करत करीत असताना नाडी जर शून्य गुण मिळाले तर नाडी दोष बांधण्यात येतो नाडी व आयुर्वेदशास्त्र यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे ज्योतिषशास्त्रात जसे आद्य मध्य आणि अंत्य असे तीन प्रकार सांगितले जातात अगदी तसेच आयुर्वेदानुसार तीन प्रवृत्ती असतात त्या म्हणजे वात पित्त आणि कप आजही आपण आयुर्वेदाचार्याकडे गेलो तर ते आधी आपली नाडी तपासतात म्हणजे मनगटावर बोट ठेवून ठोक्यावरून ते आपली नाडी बघतात त्यावरून ते आपण वात पित्त किंवा कप या तीन पैकी कुठल्या प्रवृत्तीचे आहोत हे ओळखतात हीच नाडी आपल्या पत्रिकेत दाखवलेली असते ज्योतिषशास्त्र अभ्यासाकडून पत्रिकेतील आपली नाडी बघितली अर्थात ती तज्ञांकडून केलेली असावी आणि आयुर्वेद चार्याकडून देखील तपासली तर आपण आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही कारण ती अगदी तंतोतंत सारखी असते यावरून नाडी व आयुर्वेद यांच्या वतील एक वाक्यता संबंध व वा त्याचं महत्व स्पष्ट होत वरील तीन पैकी कोणतीही एक नाडी दोघांच्याही पत्रिकेत असेल तर त्यांची या शरीराची प्रवृत्ती एकच असते एकाच प्रवृत्तीमुळे संततीत काही दोष निर्माण होऊ शकतात जन्माला येणारं बाळ हे शारीरिक व मानसिक कमकुवतही जन्माला येऊ शकतं विज्ञानानेही ते आता मान्य केलं आहे तो हा नाडी दोष संततीत निर्माण होणाऱ्या दोषांमुळे एक नाडी असताना विवाह करू नये असा सल्ला दिला जातो दुसरा दुष्परिणाम म्हणजे पती पत्नीला एकाच वेळी आरोग्य विषयक तक्रारी सुरू होण्याचा संभव असतो आपण बहुतेकदा आश्चर्य व्यक्त करतो की एखादा अचानक एवढा दुर्धर आधार आजार कसा निर्माण होऊ शकतो वैद्यकशास्त्र सुद्धा काही वेळेला त्याचं उत्तर देऊ शकत नाही अशा वेळी तो नाडी दोषाचे परिणाम असण्याची शक्यता नाकारता येत नाही तिसरा परिणाम म्हणजे वैवाहिक आयुष्यातील आकर्षणही कमी होते यापूर्वी नाडी दोषाच्या अपवादामध्ये आपण बघितल्याप्रमाणे एक नाडी असेल मात्र जन्म नक्षत्र भिन्न असल्यास होणाऱ्या दुष्परिणामाची तीव्रता कमी होते त्यामुळे इतर गोष्टी पत्रिकेतील जुळत असल्यास विवाह जुळवण्यास हरकत नाही आपली पुढची पिढी आरोग्य संपन्न बुद्धीनेही सुदृढ होण्यासाठी नाडी दोष असल्यास विवाह टाळणे कधीही चांगले ज्योतिषशास्त्रातील नाडी हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं कारण आजच्या भागात आपण आता इथे थांबतोय पुढील भागात आपण अजून नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत आजच्या भागातील एक गाडी दोषाबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण यूट्यूबची क कार्यप्रणाली ही तुमच्या लाईक व शेअरवर चालते त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या सब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे आपल्या नातेवाईकांना मित्रांना आवर्जून सांगावे ही विनंती ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल बघत राहा शुभम भवतु, धन्यवाद